एकेकाळी लोक परशुरामच्या परिसरामध्ये औद्योगिक वसाहत आली, पण दुर्दैवाने ती केमिकल रसायनांची औद्योगिक वसाहत आली, त्याच्यामुळे आमच्या परिसरामध्ये काही प्रमाणामध्ये रोजगार निर्माण झाला, प्रदूषण मोठ्या प्रमाणावरती निर्माण झालं. आपल्या राज्य सरकारने आता तुमच्या आणि माणिकराव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली, पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली जे नवीन उद्योग धोरण नारायण मांडलं, त्याला मी कोकणातला कार्यकर्ता म्हणून सांगितलं की आमच्या कोकणामध्ये प्रकल्प यावेत. एकही रासायनिक प्रकल्प प्रक्रिया करणारा उद्योग घेता कामा नये हे राज्याच्या मंत्रिमंडळाच्या अधिकारी ठराव करून लावणारा मी एक कार्यकर्ता. ते रोजगारची धान्य आता भविष्यामध्ये निर्माण होतीलच. केंद्र सरकारचे सुद्धा नवीन नवीन प्रकल्प पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण आणू, पण तुमच्या आणि माझ्या कोकणातला पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची आपण खबरदारी घेऊ. आमच्या नद्या प्रदूषित होणार नाहीत याची खबरदारी घेऊ. पण भविष्यामध्ये शिक्षण घेणाऱ्या या तरुण पिढीला रोजगाराची साधनं 100% निर्माण होतील याच गोष्टीवरती भर ठेवण्याचा प्रयत्न सुद्धा केला जाईल.